हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती अंगणाची किरणे हो निघरते स्वर्णिम करते ती स्मित फुलवून फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या। पॅकिंग झालं विराजचं, खूप मुश्किलने बॅग घेऊन जायला तयार झालेत। हा विराज पण्णा स्वतःकडे बिलकुल लक्ष देत नाही, कामा पुढे याला दुसरं काहीच दिसत नाही। आज माझं बोलणं पूजाशी झालं होतं आणि ती खूप अस्वस्थ वाटत होती। काय झालं पूजाला, ती ठीक तरी आहे ना? पूजा ठीक नाही आहे। तुझा मुलगा विराजने आकांक्षा बरोबर मिळून जे काही खोटं बोललाय ना, जे नाटक केलंय ना, त्यानंतर तुझं आणि माझं कोणतंच नातं उरलं नाहीये। असं विराज एवढं कोणतं मोठं खोटं बोललाय ज्याने तू एवढ्या वर्षाची मैत्री तोडतोयस? दीनानाथ, आजपासून आपण व्यवहारही जरी केला ना तर तो मैत्रीत नाही शत्रुत्वाने करू, कळलं? रामस्वरूप, तुझ्या मुलांना आमच्या घराच्या इब्रतीवर बोट दाखवलंय, त्यामुळं आम्ही भी तुझ्या संगत कधीच काम नाही करणार। आता आम्हाला तुमच्यावर कुठलाही संबंध ठेवायचा नाही, समजलं? आणि विराज, जे केलंस ना ते खूप चुकीचं केलंस, आणि ही गोष्ट आता इथे संपलेली नाही, ती तर आता सुरू झाली आहे। जर आता तुम्ही माझ्या घरात उभे नसता ना तर मी तुमची ती अवस्था केली असती जे एका शत्रूनेही त्याच्या शत्रूची केली नसती, समजलात? विराज, जाऊ दे त्यांना, त्यांच्या बरोबर बोलण्यात काहीच अर्थ नाही। जा रामस्वरूप, जा आपल्या पोराला घेऊन इथून, नाहीतर आम्ही आता विराजची जबाबदारी नाही घेऊ शकत। चल अनिल। विराज, तुला अनिलवर हात उचलायची काय गरज होती? बाबा, हे तुम्ही बोलताय? बाबा, तुम्ही हे नाही पाहिलं तो सगळ्यांसमोर कसं बोलत होता आकांक्षा बद्दल, आणि त्यानंतरही तुम्ही हे बोलताय? विराज, अनिल त्याचं लग्न मोडल्याची जबाबदारी तुझ्यावर टाकायला आला होता, पण तुला तरी संयमान घ्यायला होत नाही का? तुला त्याच्या बोलण्याला हाताने नाही तोंडाने उत्तर द्यायला पाहिजे होत। असं नाहीये बाबा, मला फक्त आकांक्षा। हे बघ विराज, या घराच्या इब्रतीची जेवढी काळजी तुला आहे ना तेवढीच मला पण आहे। भले
आपल्या तापसात काय पण वाहो, पण लोकांसाठी आपण एकच आहोत. आम्ही पण त्याच्याशी बोलत होतो, पण आम्ही नाही त्याच्यावर हात उघडला. आम्हाला कळत नाहीये की आम्ही काय करावं. उद्या टेंडर भरायची शेवटची तारीख आहे आणि आम्ही कितीही प्रयत्न केला तरी विशाल उद्यापर्यंत परत नाही येऊ शकत. म्हणजे हे टेंडर सुद्धा आपल्या हातातून गेलं. बघ दिनू, असा विचार नको करू. काय ना काहीतरी मार्ग असलच ना कि ज्यामुळे तू तो कागद भरशील. नाही आई, आणखी कोणताच मार्ग नाहीये. आम्ही आणि विराज या कामाच्या बाबतीत कोणताच अनुभव नाही आम्हाला, आणि बाहेरचा कोणताच माणूस आम्हाला मदत नाही करू शकत. आम्ही खूप मोठ्या संकटात पडलो आहोत. आकांक्षा, तू आमच्या सोबत चल, आम्हाला तुझ्याशी काही काम आहे. हे बघ विराज, आता तू बाहेर नाही जाऊ शकत. आपल्याला या समस्येवर काही ना काही तोडगा काढावाच लागल. बाबा, या वेळेला तरी मी काही विचार करू शकत नाही. मी येतो. बघितलं साई, हा समाज एक दिवस या पोराला त्याच्या रागाची अशी किंमत मोजावी लागल कि पश्चातापाशिवाय त्याच्या हातात काही नाही राहणार. आई, बोला, तुम्ही काही म्हणत होते. बेटा, त्यावेळी उमा आली होती म्हणून बोलणं अर्धवट राहिलं, पण आता ती बाजारात निघून गेली आहे म्हणून मी आता निश्चिंतपणे बोलू शकते. हा हा, बोला ना. तृष्णा, आपलं पहिलं पाऊल असं होतं की अपूर्वला विश्वासात घ्यायचंय, की तुला आता ही खात्री पटली आहे की अपूर्वचं बोलणं न मानून तू चुकीचं वागलीस आणि तू हे व्यवस्थित केलंयस. हो आई, काल अपूर्वाने मला विचारलं होतं तर मी त्यांना सांगितलं की मला खरं खोट्याची ओळख झाली आहे आणि यानंतर मी त्यांचीच साथ देईन. त्यानंतर अपूर्वाने मला काही नाही म्हटलं आणि माझ्यावर विश्वास ठेवला. हे तर खूपच चांगलं झालं, पण आपण जास्त खुश होऊन चालणारं नाहीये. आता आपल्याला दुसरं पाऊल उचलायचंय. दुसरं पाऊल? आता तुला अपूर्वाला हे पटवून द्यायचंय की फक्त आणि फक्त तुला अपूर्वच सुख, त्याची इब्रत आणि त्याच्या मान सन्मानाची काळजी आहे आणि यासाठी तुला हे सगळं करायचंय. ठीक आहे आई, पण मी याच्यासाठी काय करायला हवं? तेच जे मी तुला आधीच सांगितलंय. तुला अपूर्वच्या समोर माझ्याशी चांगले संबंध ठेवायचे नाहीयेत आणि तुला सगळ्यांसमोर हे दाखवायचंय की तुला अपूर्व शिवाय अजून कोणाचीही काळजी नाहीये. आणि बेटा, या व्यतिरिक्त तुला अजून खूप काही करायचंय जे तुला करावंस वाटत नाहीये. आई, मी तुम्हाला पहिलेही सांगितलंय हे माझ्याच्याने नाही होणार. तृष्णा, होईल, तुझ्याने होईल. आणि हे बघ, अपूर्वला परत मिळवायचंय आणि बिंदियाला त्याच्या आयुष्यातून घालवायचंय तर तुला हे सगळं करावंच लागेल. अपूर्वला परत मिळवायचंय आणि बिंदियाला त्याच्या आयुष्यातून घालवायचंय तर तुला हे सगळं करावंच लागेल. मला मान्य आहे तृष्णा कि तुझ्याने हे होणार नाहीये, पण बेटा, मला माझा मुलगा परत हवाय, मला माझा अपूर्व परत हवाय. आई प्लीज, प्लीज तुम्ही हात नका जोडू. तृष्णा, मला खात्री आहे की जर बिंदिया अपूर्वच्या आयुष्यात नसती ना, तर तू आतापर्यंत अपूर्वच्या मनातून माझ्या विषयीचा तिरस्कार काढून टाकला असतास, त्याच्या मनातला कडवटपणा काढून टाकला असतास.
बिंदियाने तसं होऊ दिलं नाही. आई आई प्लीज तुम्ही शांत व्हा, सगळं ठीक होईल. तृष्णा, मला फक्त माझी काळजी नाहीये, मला तुझी काळजी वाटतेय. माझं आयुष्य तर निघून जाईल, मी तर हेही मान्य करेन की मला माझ्या पापांची शिक्षा मिळते, पण तुला का? तू तर काहीच केलं नाहीयेस, मग तुला का शिक्षा मिळावी? म्हणूनच तृष्णा, आपल्याला अपूर्वला परत मिळवायला ते सगळं करावं लागणार आहे जे आपण ठरवलंय. ठीक आहे आई, मी पूर्ण प्रयत्न करेन तुमच्या प्लॅन नुसार वागायचा. ठीक आहे, आता आपण तेच करणार आहोत जे आपण ठरवलंय. असं कधी ऐकलंयस तू की जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न मोडतं तेव्हा दुसरा मुलगा त्याच मुलीशी त्याच वेळी लग्न करतो? अनिल, मी आकांक्षा सोबत लग्न यासाठी केलं कारण मला माहित होत की ती गंगेप्रमाणे पवित्र आहे आणि त्यावेळी तिच्यावर खोटा आरोप केला जात होता. तुला आकांक्षा बरोबर लग्न करायचं होतं त्यामुळे तू जाणून बुजून माझ्या लग्नात आलास, नाहीतर. अनिल, तुला ही गोष्ट चांगली माहिती आहे की मला तुझ्या लग्नाआधी अजिबात माहित नव्हतं की तुझं ज्या मुली बरोबर लग्न होत आहे तिचं नाव आकांक्षा आहे. ह्या मुलीबद्दल बोलणं तर लांबच, हिच्या सावलीपासून सुद्धा मला चीड आहे. मला हिच्या सावलीपासून सुद्धा लांब राहायचं आहे. ज्या मुलीचं चारित्र नसेल अशा. हद्द केली आज बाबांनी. काय झालं विराज, तुम्ही एवढ्या रागात का? बाबा काही बोलले का तुम्हाला? सगळं काही सांगितलं त्यांनी, सांगण्यासारखं काही राहिलंच नाही आता त्यांच्याकडे. अहो, पण नक्की झालं काय? असं काय बोलले तुम्हाला ते? आकांक्षा, ते बोललेच असं काहीतरी आहेत. त्यांना वाटतं की मी उगाच्या उगाच राग करतो, लोकांची मारामारी करणं आवडतं मला. आकांक्षा, आज हे सगळं त्यांना दिसतंय, पण मी हे सगळं सुरू कोणासाठी केलं? बाबांसाठी. बरोबर असो किंवा चूक, मी त्यांची सगळी कामं केली तेव्हा त्यांना काही चुकीचं नाही वाटलं, पण आज त्यांना माझं वागणं चुकीचं वाटतंय. विराज, हे बघा, तुम्ही शांत व्हा. जसा राग तुम्हाला येतो तसाच बाबांनाही येतो राग. आता या सगळ्यात तुम्ही एवढा त्रास करून घेण्याची काय गरज आहे? आकांक्षा, जर हा अनिल मला कुठे भेटला ना, नरड दाबून टाकीन मी त्याचं. अरे, त्याची हिम्मत कशी झाली तुझ्याबद्दल असं बोलण्याची? विराज, अनिलच्या बोलण्याने काय होतं आणि खरं काय आहे आपल्याला माहितीये ना. त्याला माहितीये की त्याने जे काही केलं ते चुकीचं आहे, म्हणून तर तो आज असा वागला. आकांक्षा, मी खरं सांगतोय, तो अजूनही कधी मला भेटला ना तर मलाच माहित नाही मी त्याचं काय करेन. त्याला माहित नाहीये तो कोणासोबत भेटतोय ते. विराज, हे बघा, हाच तुमचा प्रॉब्लेम आहे. प्रत्येक गोष्टीत मारहाणच कशी सुचते? अहो, मारपीट न करताही तुम्ही त्याला समज देऊ शकता, त्याची चूक दाखवू शकता. ते कसं काय, मला काही कळलं नाही. हे बघा, तुम्हाला जर अनिलला समज द्यायची असेल ना, तर आपल्याला ते टेंडर मिळवावंच लागेल. तुम्हाला जर अनिलला समज द्यायची असेल ना, तर आपल्याला ते टेंडर मिळवावंच लागेल. आणि मला हेच हवंय की तुम्ही ते टेंडर मिळवावं आणि त्याला समज द्यावी. आकांक्षा, तुझी अशी इच्छा आहे की मी हे काम करावं? हो विराज, आपल्याला टेंडर मिळायला हवं असंच मला वाटतंय. आणि मला या गोष्टीचं वाईट नाही वाटलं की अनिल माझ्याबद्दल वाटेल ते बोलला, माझा अपमान केला. मला फक्त याच गोष्टीचं वाईट वाटलंय
की त्याने आपल्या बाबांचाही अपमान केला आणि त्याबरोबर आपल्या घराचा. जर त्यांना आपल्या बरोबर काम करायचं नव्हतं तर ते आपल्याला पहिलेही सांगू शकले असते ना. पण नाही, त्यांनी मुद्दामून आपल्याला एक दिवस आधी सांगितलं म्हणजे आपल्याला काही हालचाल करायला वेळच मिळू नये. पण आपल्याला आता कुठल्याही परिस्थितीत ते टेंडर मिळवायला हवं आणि तुम्ही ते मिळवावं अशी माझी इच्छा आहे. कारण हे काम कायद्यानुसारही बरोबर आहे आणि योग्य काम करण्याकरता मी तुम्हाला कधीही अडवणार नाही. तू बरोबर बोलतेस आकांक्षा. आता मला कोणता ना कोणता मार्ग असा काढावाच लागेल ज्याच्याने हे टेंडर आमच्याच हाती लागेल आणि त्या घातकी अनिलला ही गोष्ट कळेल की त्याच्याशिवायही आम्ही हे टेंडर मिळवू शकतो. कृष्णा, कृष्णा बाहेर ये. कृष्णा, काय झालं अपूर्व? कृष्णा, मला एक सांग. मला एक कळत नाहीये की एका ठिकाणी तू माझा मान ठेवतेस, माझं म्हणणं ऐकतेस, माझी काळजी घेतेस आणि दुसरीकडे माझ्या बहिणीला त्रास पण देतेस, असं का करतेस तू? मी पूजेला त्रास दिलाय पण कसा? आता असं अजिबात वागू नकोस की तुला काय माहितीच नाहीये. आकांक्षा तिकडे जे पूजा सोबत वागते आहे त्याचा तुला थांग पत्ता देखील नाहीये. आकांक्षाने आपला स्वयंपाक घरात खीर बनवली आणि त्या खिरीला खाऊन घरातल्या सगळ्यांची तब्येत बिघडली. आकांक्षाचं असं म्हणणं आहे की तिने पूजाला काहीतरी त्याच्यामध्ये टाकताना बघितलंय म्हणून घरातल्या सगळ्यांची तब्येत बिघडली. आणि माहितीये त्यानंतर काय झालं? त्यानंतर पूजाला खूप वाईट साईड बोलले पण तिची काही चुकीच नव्हती. तिला खूप ओरडले घरात पण आकांक्षाचा बदला पूर्ण नाही झाला अजून. आणि आज जर पूजाने बिंदियाला फोन करून ही गोष्ट सांगितली नसती तर मला तिच्या ह्या त्रासाबद्दल कधीच समजलं नसतं. आकांक्षाची एवढी हिंमत वाढलीये. कृष्ण, अशी गोष्ट तर नाहीये ना की तुला या सगळ्या गोष्टींची आधीच माहिती होती. या कटात तू देखील आकांक्षाच्या सोबत आहेस. सुकन्या आमच्या कन्या. की तुला या सगळ्या गोष्टींची आधीच माहिती होती. या कटात तू देखील आकांक्षाच्या सोबत आहेस. नाही अपूर्व, मला याबद्दल काही माहित नाहीये आणि पूजा विरुद्ध असं काही करायचा मी विचार देखील करू शकत नाही. कारण असं झालंय आणि आकांक्षाने ते केलंय. हे तर चांगलं झालं की बिंदियाने फोन करून पूजाला सांभाळलं, सांत्वन केलं तिचं. नाहीतर माझी बिचारी बहीण कोणाला दुःख सांगत बसली असती. अपूर्व, मला वाटतंय पूजाने बिंदियाला जे काही सांगितलंय त्यात पूर्णपणे तथ्य नसेल. मी आकांक्षाला चांगली ओळखू नये, ती तसं करूच शकत नाही. आई, खरं काय ते मलाही माहित नाही आणि तुम्हाला देखील. सत्य तर फक्त पूजा आणि आकांक्षालाच माहिती आहे. आणि पूजाने जर फोन करून हे सांगितलंय तर ते तसंच घडलं असेल. मला वाटतंय की आकांक्षाने तिला त्रास दिलाय आणि तसंही माणसाचा स्वभाव बदलायला वेळ नाही लागत. मला वाटतं की ज्या आकांक्षाला मी ओळखत होते ती लग्नानंतर मोठ्या घरी जाऊन बदललीय. मला अपूर्व आणि पूजावर पूर्ण विश्वास आहे. मला वाटतं की आकांक्षाने पूजा विरुद्ध कट रचला असेल. तुझ्या सांगण्याने काय होतंय?
पण आकांक्षाने तर तिने केलेल्या चुकीचं तिला काहीच वाटत नाहीये ना. तिला तर हे माहित पण नाहीये ना की ह्या गोष्टी सगळ्या तुला माहिती आहेत म्हणून. अपूर्व, आज मी आकांक्षाचा गैरसमज दूर करेन. मी तिला हे सांगेन की मी फक्त तिची बहीणच नाही तर पूजाची वहिनी देखील आहे. माझ्यासाठी पूजा आणि आकांक्षा वेगळ्या नाहीत. मी तिला लगेच फोन करते. एक मिनिट दृष्टा, फोन स्पीकरवर ठेवून बोल, म्हणजे सगळ्यांना खरं समजेल. हॅलो आकांक्षा, मला तुझ्याशी काही बोलायचंय. हे सगळं तू सोड आधी ताई, आणि मला सांग की तू कशी आहेस आणि मला फोन का नाही केलास. मी ठीक आहे, पण मला वाटतं की कोणाला माझा आनंद बघवला जात नाहीये. हो ताई, माझ्याकडे काही वेगळं नाहीये. पूजा मला इतका त्रास देते ना की मी तुला. बस आकांक्षा, मी इथे पूजा बद्दल बोलत नाहीये. खरं तर मला तुझ्यामुळे त्रास होतोय. तू पूजाचं गाराणं गात होतीस, पण मला वाटतं चूक पूजाची नाही तुझी आहे. माझी चूक ताई? आणि तू इतकी अपसेट काय आहेस? तुझ्या चुलीच्या पूजेच्या दिवशी तू खीर तर बनवलीस आणि त्यात स्वतःच काही मिसळलंस आणि त्यानंतर तू सगळा दोष पूजाच्या माथी मारलास. नाही ताई, असं काहीही झालं नव्हतं. बस आकांक्षा, मला तुझं काही ऐकायचं नाहीये, पण तू माझं व्यवस्थित ऐक. काही झालं तरी पूजा इतक्या खालच्या स्तराला नाही जाणार. मला तर वाटतंय तू स्वतःच खूप बदललीयस. सुकन्या आमच्या कन्या.